हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मी तुमच्यासोबत एक रंगीबिरंगी स्नॅकची रेसिपी शेअर करणार आहे। मुलांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे। ती आहे रंगीबिरंगी मिक्स भाज्यांचा गिफ्ट समोसा। ह्या रेसिपीची स्पेशालिटी अशी आहे की याच्यामध्ये मी कोणतेही आर्टिफिशियल म्हणजेच कृत्रिम रंगांचा वापर केलेला नाही। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी साहित्य: मैदा 8 टेबलस्पून, तूप 8 टीस्पून, तेल। आता भाज्या आहेत त्या तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता। इथे मी एक छोटा बीटरूट घेतलेला आहे, पालकचे 7-8 पानं, हिरवा मटार 3 टेबलस्पून, एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून कुस्करून घेतलेला, गाजर बारीक चिरलेला 1 टेबलस्पून, शिमला मिरची 1 टेबलस्पून बारीक चिरलेली, कोथिंबीर भाजीला टाकण्यासाठी। आता गरम मसाले, गरम मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर 1 टीस्पून, ओवा 1/2 टीस्पून, चाट मसाला 1 टीस्पून, गरम मसाला 1 टीस्पून। गरम मसाला ऑप्शनल आहे तो तुम्ही स्किप पण करू शकता। हळद साधारण 1/2 टीस्पून, हिंग चिमूटभर आणि मीठ चवीप्रमाणे। आता आपण रेसिपीची कृती बघूयात। सगळ्यात आधी पहिली स्टेप, आपल्याला आता इथे छोटा बीट मी इथे किसून घेतलेला आहे, तो तुम्ही मिक्सरला पण बारीक करून घेऊ शकता। त्यानंतर चहागळणीच्या मदतीने आपण याचा रस काढून घ्यायचा आहे। आता आपण लाल रंगाचा गोळा म्हणून घेऊयात। त्यासाठी मी इथे साधारण 2 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ चवीप्रमाणे आणि ओवा टाकून घेतला। त्यानंतर साधारण 2 टीस्पून तूप टाकून घेतलं आणि सुरुवातीला हातानेच पीठ एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर लागेल तसा थोडा थोडा करून बीटचा रस टाकून आपल्याला पिठाचा गोळा म्हणून घ्यायचा आहे। पाण्याचा वापर शक्य होईल तेवढा कमीच करायचा आहे। हाच आपला लाल रंगाचा गोळा आहे, त्याच्यामुळे मी इथे आर्टिफिशियल कलर वापरलेला नाही, बीटाच्या रसापासूनच लाल रंग घेतला आहे। आपण समोसाला मळतो अगदी तसाच गोळा मळायचा आहे आपल्याला, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। जास्त पातळ मळला तर आपल्या समोसाला क्रिस्पी असं टेक्स्चर येणार नाही। आपला गोळा मळून झालेला आहे, आता तो झाकून ठेवूयात। आता स्टेप 2, त्याच्यामध्ये आपल्याला हिरव्या रंगाचा गोळा मळून घ्यायचा आहे। त्यासाठी मी ते पालकचे साधारण 7-8 पानं स्वच्छ धुवून बारीक चिरून मिक्सरला पाठवून घेतलेले आहे। तुम्ही जास्त चवदार होण्यासाठी याच्यामध्ये 1 मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या पण टाकू शकता। आता आपण हिरव्या रंगाचा गोळा मळून घेऊयात। त्यासाठी इथे मी साधारण 6 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि ओवा टाकून घेतला आणि इथे साधारण 6 टीस्पून तूप टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर हाताने पीठ एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे मैद्याच्या कणाकणाला बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट्स लागतील। आता लागेल तसं थोडं थोडं करून आपल्याला पालकचा रस वापरायचा आहे। याच्यामध्ये पाणी वापरायची सुद्धा गरज नाही पडणार, पालकचा रसच भरपूर आहे। व्यवस्थित मऊ गोळा मळून घ्यायचा आहे आणि दोन्ही गोळे आपण आता झाकून ठेवूयात, म्हणजे गोळे सेट होऊन जातील। आता स्टेप 3, ती आहे भाजी बनवून घ्यायची। आता गॅस मीडियम लो फ्लेमवर ठेवून एका पॅनमध्ये मी साधारण 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, त्यात जिरी आणि हिंग टाकून घेतलं। त्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकून घेऊन व्यवस्थित हलवून घेतलं। चवीप्रमाणे आपण ह्याच्यात हळद टाकून घेऊयात, व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता त्यानंतर मटार टाकून घेऊयात, मटार फ्रोझन असल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं, व्यवस्थित साधारण 1 मिनिट हलवून घ्यायचं। त्यानंतर आपण बारीक चिरलेला गाजर आणि शिमला मिरची टाकून घेऊयात आणि व्यवस्थित हलवून घेऊयात। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ते कांदा पण वापरू शकता। त्यानंतर
उकडून कुसकरून घेतलेला बटाटा टाकून घेऊयात आणि त्यानंतर ते बीट बीटच्या ह्याचा आपण रस बनवलेला आहे तसंच तो उरलेला किसचा रस काढून घेतलेला बीट इथं वापरलेला आहे मी. त्यानंतर चाट मसाला, लाल मिरची पावडर, मीठ हे एक एक करून टाकून घेऊयात. सगळे मसाले व्यवस्थित टाकून झाल्यानंतर साधारण 2 मिनटं भाजी हलवून घेऊयात आणि शेवटी कोथिंबीर टाकून घेऊयात. भाजी आपली तयार आहे. आता भाजी थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊयात. आता स्टेप 4, समोसे बनवून घेण्याची स्टेप. सगळ्यात आधी हिरव्या रंगाच्या गोळ्याची एक छोटासा गोळा काढून घेऊयात आणि एक छोटी पुरी लाटून घेऊयात. आता एक पुरी लाटून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये साधारण 1 चमचा आपण भाजी घेऊयात. जास्त भाजी भरायची नाही, समोस्यामध्ये बसेल आणि व्यवस्थित पॅक करता येईल एवढीच भाजी घ्यायची आहे. त्यानंतर पुरीच्या कडांना पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि असा दोन्ही साईडनी आधी आडवा असा फोल्ड द्यायचा त्याला, जसा आपण गिफ्ट पॅक करतो तसा व्यवस्थित दाबून आपल्याला समोसा फोल्ड करून घ्यायचा आहे, जेणेकरून भाजी बाहेर येणार नाही आणि समोसा व्यवस्थित पॅक राहील. आपला गिफ्ट पॅक समोसा तयार आहे. कडा व्यवस्थित चेक करून दाबून घ्यायचे आपल्याला प्रेस करून. अशा प्रकारे बाकीचे समोसे बनवून घेऊयात. तुम्ही इथे मोदकाचा आकार देऊन पोटलीच्या साईजचा पण समोसा बनवू शकता, म्हणजे पोटलीच्या साईजचा गिफ्ट पॅक पोटलीच्या शेपचा. अशा प्रकारे आपल्याला सगळे समोसे पॅक करून घ्यायचे आहेत. समोसाचा शेप आयताकृती झाला किंवा चौकोनी असला तरी चालेल. आता नेक्स्ट स्टेप ते आहे समोस्याची लेस बनवून घ्यायची. आता आपण लाल रंगाचा छोटा गोळा घेऊयात, याची पण अशी पुरी लाटून घेऊयात. पुरीची थिकनेस आपण समोसाला ठेवतो त्यापेक्षा थोडीशी पातळ ठेवायची ही पुरी जी आहे, कारण याला आपल्याला पातळच पट्ट्या लागणार आहेत. पुरी व्यवस्थित लाटून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप समोसा गिफ्ट पॅक करण्याची. सुरीच्या सहाय्याने व्यवस्थित अशा आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत. बारीक बारीक अशा पट्ट्या करून घेऊयात आपण. आणि ह्या पट्ट्याचा आपल्याला लेस म्हणून वापर करायचेत. आहे नाही छान आयडिया नॅचरल रंग वापरण्याची, आर्टिफिशियल कलर वापरण्याची काहीच गरज नाही. तर असं आडवी आणि उभी अशी पट्टी लावून आपल्याला समोसे गिफ्ट पॅक करायचे आहेत. आता शेवटची स्टेप समोसे तळून घेण्याची. एका कढईमध्ये गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून सुरुवातीला समोसे टाकून घेऊयात आणि व्यवस्थित क्रिस्पी असे आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत. एकदा समोसे टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आहे आणि व्यवस्थित समोसे आपल्याला क्रिस्पी टेक्स्चर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. साधारण 2 ते 3 मिनिटांनंतर समोसे आपण पलटून घेऊयात. आपले समोसे व्यवस्थित क्रिस्पी असे तळून झालेले आहेत. क्रिस्पी मिक्स वेज गिफ्ट पॅक समोसा तयार आहे. आता इथे आपण तळल्यामुळे समोस्यांचा रंग थोडासा फिकट झालेला आहे, पालकचा जो ग्रीन कलर आहे. तुम्हाला जर हवा असेल डार्क ग्रीन कलर तर तुम्ही बेक पण करू शकता. बेक करताना 180 डिग्रीवर
साधारण 20 ते 22 मिनिट बेक केलं तरी चालेल। इथे तुम्ही पनीर पण वापरू शकता आणि हव्या त्या भाज्या पण वापरू शकता। आहे ना छान रेसिपी, नक्की ट्राय करून बघा। मुलांना सुद्धा आवडेल अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।